नमस्कार मी ज्ञाना कदम माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय मिखेल आणि ग्रीन हार्वेस्ट पावर बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुक सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार कट्ट्याचे आजचे पाहुणे आहेत उद्योजक आणि लेखक प्रफुल्ल वानखेडे आयुष्यात पैसा कुणा नको असतो पण तो मिळवायचा कसा हा जरा अवघड प्रश्न वाटतो आजचे आपले पाहुणे पैसा कसा कमवायचा आणि कसा टिकवायचा आणि कसा वाढवायचा याचं सिक्रेट तुम्हाला सांगणार आहेत थोडक्यात ते आपल्याला पैशा पाण्याची गोष्ट सांगणार आहेत आणि त्यांची ही गोष्ट कोणत्याही एम बी ए सिलेबसमधली किंवा हायफाय मॅनेजमेंट स्कूलमधली नाही आहे ही, ही गोष्ट अगदी सरळ साधी आहे सटकन करणारी आहे तुमच्या आमच्या आयुष्यातली आहे आणि म्हणूनच त्यांचं गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक सध्याचं बेस्ट सेलर आहे तीन महिन्यात या पुस्तकाच्या एक लाख प्रतींचा खपवून तिसरी आवृत्ती बाजारात आली आहे ट्विटरसारख्या माध्यमाचा अगदी खुबीनं वापर सोप्या भाषेत पैशांचं सा गणित सांगण्याचं सा कौशल्य यामुळे जनरेशन नेक्स्टशी छान कनेक्ट साधून ते नवीन पिढीला अर्थसाक्षर करतात पण आज पैशा पाण्याचा सल्ला देणारे स्वतःच्या व्यवसायात कोटींची उलाढाल करणारे प्रफुल्ल वानखेडे यांच्याकडे काही वर्षांपूर्वी ना हातात भांडवल होतं ना तगडा बँक बॅलन्स पण गेल्या पंधरा वर्षात त्यांनी असं काय केलं ज्यामुळे आज केल्विनचं एम्पायर जगभरात पसरलंय याची आणि तुमच्या आमच्या पैशा पाण्याची गोष्ट त्यांच्याकडनंच आपण कट्ट्यावरती ऐकूया सर नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे माझं कट्ट्यावर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रफुल्ल खरं तर खूप खूप अभिनंदन मराठीमध्ये पुस्तकांच्या बाबतीमध्ये जे कधी कोणी स्वप्नातही बघितलं नव्हतं असा एक विक्रम तुझ्या हातून घडलेला आहे म्हणजे एक लाख पुस्तकं खपणं एखाद्या लेखकाचं एखाद्या विषयावरचं आणि तेही अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये हा चमत्कार वाटावा अशी गोष्ट आहे आणि तीही तुझ्यासारख्या उद्योगामध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या काहीतरी स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या तरुणानं लिहिलेली त्यामुळं त्याला जे प्रचंड यश मिळतंय त्याच्याबद्दल त्याच्यामुळं मराठी पुस्तक विश्वामध्ये सुद्धा एक चैतन्य आलं त्या सगळ्यासाठी तुझं अभिनंदन तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला आधी तर तुझ्याकडून ह्या पुस्तकाच्या आधीची तुझी जी गोष्ट आहे म्हणजे पैशापाण्याच्या गोष्टीच्या आधीची तुझी गोष्ट मधल्या काळामध्ये तुझं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कितीही भराऱ्या मारल्या तरी तुझं पुस्तक आणि वाचनाचं प्रेम वेळ ते कमी नाही झालं त्यामुळं लेट्स रीडसारखी एक अतिशय वेगळी लोकांना पुस्तकं वाचण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी एक मोहीम तू सुरू केली ज्याच्या ज्याचा कसलाही गाजावाजा न करता आणि ते दुसरा टप्पा आणि तिसरा टप्प्यामध्ये पुस्तक येतं तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना तुझी ती जी गोष्ट आहे तुझा तो जो संघर्ष आहे प्रतिकूलतेतून उद्योग क्षेत्रामध्ये आपलं स्थान आज खूप मोठं झालं आहे असं नाही पण सांगण्यासारखं तर झालेलं आहे तर ते आधी जर तू सांगशील तर त्याच्यानंतर आपल्याला पैशा पाण्याच्या गोष्टीकडे येता येईल सर तुमचे धन्यवाद की आज आपण हा कट्टा करतो आहे खरं तर मला ए बी बी या यापूर्वीही धन्यवाद मला मानायचे होते आणि मी आज तो खरं चान्स घेतो आहे कारण लेखक म्हणून प्रस्थापित होण्यामध्ये जेव्हा मला इथले कोणतीही वर्तमानपत्र म्हणा किंवा तत्सम जागा ज्यांनी सगळ्यांनी नाकारलं होतं तेव्हा करोना काळामध्ये माझा पहिला जो ब्लॉग होता जो खरं तरुणांसाठी जेव्हा अत्यंत नकारात्मक वातावरण होतं उद्योजकांसाठी नकारात्मक वातावरण होतं तेव्हाचा जो माझा ब्लॉग लिहिलेला होता तो ए बी पी माझ्यावरती पहिल्यांदा प्रकाशित झाला होता त्याच्यामुळे माझ्या वाच लेखन प्रवासाची जी सुरुवात आहे ती ए बी पी माझापासून झाली त्यामुळे पहिल्यांदा मला तुमच्या सगळ्यांचेच मनापासून धन्यवाद मानायचे प्रश्न जेव्हा लेखन किंवा उद्योग किंवा आपलं आयुष्य येतं तेव्हा मला असं वाटतं माझं मी आजही अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे माझं आयुष्याची सुरुवात जी झाली तीही अगदी तुमच्या माझ्यासारखी जे अत्यंत निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून जशी होते तशीच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली माझे बाबा ज्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत कारण त्यांच्यामुळे म्हणजे माझे बाबा पहिली पिढी शिकलेली आमच्या एकंदर सगळ्या जसं आपण सात पिढ्यात काय केलं म्हणतो तर माझे बाबा शिकले हे त्यांचं सगळ्यात मोठं माझ्यावरचे उपकार म्हणावे लागतील कारण ते शिकले त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं म्हणून त्यांनी मला ते रुजवलं की तुला शिकलं पाहिजे तो मला असं वाटतं माझे बाबा तार मास्तर होते आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही येतो बाबांनी कायम काही गोष्टी ज्या आम्ही शिकत आलो त्यांच्याकडून की बाजारातून जाताना त्यावेळेला पोस्टामध्ये जी लोकं काम करतात सहसा त्यांच्या बऱ्याचशा लोकल ओळखी असायच्या कारण आत्ताच्यासारखं नव्हतं त्यामुळं पत्र किंवा तार हे देणारी लोकं फार महत्त्वाची असायचे सो बाबा बाजारातून त्यांच्यासोबत जाताना त्यांचा कायम एक हात वरती असायचा ते कोणाला तरी कोणाला नमस्कार म्हणत चालायचे आणि लहान असताना जेव्हा आम्ही बोटाला धरून चालायचो त्यावेळेला आपल्याला असं वाटायचं की हे आपल्याला आयुष्यात कमवायचं आहे आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं महत्त्व जे महत्त्वाचं सगळ्यात रुजवलं त्याच्यामुळे खरं मी शिकलो मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झालं आणि जोपर्यंत आईबाबांबरोबर राहत होतो तोपर्यंत एकही दिवस उपाशी राहावं लागलं नाही किंवा तो जो टिपिकल लोक संघर्ष सांगतात तसा माझ्या आईबाबांमुळे माझ्या वाट्याला कधी आला नाही अगदी लहानपणापासून म्हणजे माझे आज जे शिक्षक आहेत किंवा माझे जे मित्र आहेत किंवा माझे जे कॉलेजमधले मित्र आहेत किंवा जे मी नोकरी करताना जे सहकारी आहेत त्या सगळ्यांना अगदी ज्यांनी माझे इंटरव्ह्यू घेतले ते आजही माझ्या चांगल्या परिचयात आहेत त्या सर्वांना पहिल्या दिवसापासून सर्वांना हे क्लिअर होतं की मी उद्योजक उद्योगच करणार आहे म्हणजे मी ह्याच्या आधीही ही गोष्ट सांगितली आहे की मी जर शिक्षक झालो असतो तर मी शंभर टक्के शिक्षण संस्था काढली असती किंवा मी फार्मास्युटिकलमध्ये एज्युकेशन केलं असतं तर मी फार्मा कंपनीच काढली असती मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं असतं तर मी सॉफ्टवेअरची कंपनी काढली असते सो त्याला क्लॅरिटी होती मला लहानपणापासून की मला उद्योग करायचा त्याला काही कारण होतं का म्हणजे हे तुला लहानपणापासून जे उद्योजकच व्हायचं हे जे होतं कारण सर सोपं का आहे आप काय आपल्याकडे शिक्षण जे आहे ते ज्ञान मिळवण्यासाठीच घ्यायचं असा एक पायंडा पडलेला आहे पण ज्या वेळेला मी लहानपणी बरीच पुस्तकं वाचायचो ज्या पद्धतीनं पुस्तकं वाचन झालं ज्या पद्धतीने पुढे मला सहवास लाभत गेला जा त्याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्याकडे ज्ञान कितीही असलं तरी पण आपल्याकडे लोकं जोपर्यंत त्याच्याकडे पैसा येत नाही तोपर्यंत त्या माणसाच्या ज्ञानावरती शिक्कामोर्तब होत नाही कितीही ज्ञानी असू देत माणूस पण त्याच्याकडे जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत त्याला समाज मान्यता मिळत नाही असं मला वाटतं आणि काही लोकांकडे प्रचंड पैसा आला तर तो कितीही कसाही असला तरी पण हल्ली लोक त्याच्याकडे फार म्हणजे त्या रिस्पेक्टकाने कौतुकान कौतुकाने बघतात सो ॲट एनी कॉस्ट म्हणजे कुठल्याही परिस्थिती तुमच्याकडे पैसा पाहिजे त्यामुळे अगदी लहानपणी म्हणजे साधारणपणे मी सातवी आठवीत असल्यापासून विज्ञान हे क्षेत्र निवडलं होतं की मला जे करिअर करायचं ते विज्ञानात करायचं आहे कारण जे, जे इंडस्ट्रीलायझेशन होत होतं त्याचा जो लहानपणापासून पगडा पडत होता तो असाच होता की आपल्याला सायन्स ह्या क्षेत्रात जायचं आहे कारण तिथेच भविष्य आहे त्यामुळे ती जडणघडण तशी होत गेली त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जे माझे मित्र होते माझे प्रोजेक्ट्स असायचे त्याच्यामध्ये माझं लक्ष हे असंच असायचं की आपल्याला अपॉर्च्युनिटीज कोणत्या क्षेत्रात मिळतील सो ऊर्जा हे क्षेत्र त्यावेळेला तिकडे कोणीच जात नव्हतं पण जर का ऊर्जा हे क्षेत्राचं तुम्ही एकंदर व्याप्ती बघितली तर आपल्या सर्वांच्या जीवनाशी ते अत्यंत निगडीत आहे मी ज्या वेळेला इंजिनिअरिंग केलं त्यावेळेला कम्प्युटरकडे लोकांचा फार उडा होता आणि मला असं जाणवलं की आपल्याला जर का वेगळं जायचं तर प्रवाहाच्या विरुद्ध जायला पाहिजे कारण प्रवाहाच्या विरुद्ध सुरुवातीला आपल्याला तोटे असतात पण लाँग टर्ममध्ये आपल्याला त्याच्यात फायदे असतात त्यामुळे मी तो कम्प्युटर हा पर्याय न निवडता मी ऊर्जा क्षेत्र निवडलं आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये जी जी स्वप्न आम्ही बघत होतो कारण ज्या गोष्टी अनेक पुस्तकातून मिळत होत्या कॉलेजनंतरच्या त्या अगदी सुस्पष्ट होत्या की माणसं वाढत आहेत लोकसंख्या वाढती आहे प्रगती होती आहे म्हणजे ह्याचा अर्थ ऊर्जा क्षेत्रात शंभर टक्के वाढ होणार आहे इथून पुढेही ते तसंच राहणार आहे त्याच्यामुळे ऊर्जा क्षेत्र so, हे निवडून मी अगदी फोकसली त्या फक्त त्याच्यामध्येच काम केलं सो पैसा जर कमवायचा असेल तर मला असं वाटतं चांगल्या मार्गाने कमवता आणि त्याचा उद्योग करणं हे सर्वाधिक सोपा मार्ग आहे नाही पण हे झालं तू कॉलेजमध्ये असताना ऊर्जा म्हणजे कॉम्प्युटरच्याऐवजी ऊर्जा विषय घेतला याच्याबद्दल मुळामध्ये आपण उद्योजकच व्हायचं तर ते फक्त पैसा कमवणं याच्यासाठी होतं कारण सर मला असं वाटतं की मी काल अपवावं होते म्हणजे ऊर्जा म्हणजे मला उद्योजक व्हायचं होतं कारण मला पैसा कमवायचा होता एक कारण पैसा जोपर्यंत माझ्याकडे नसेल तोपर्यंत मला जी माझी स्वप्न आहेत ती मला पूर्ण नाही करू शकत मी म्हणजे तो तसा फार पर्सनल मुद्दा आहे पण मी तुम्हाला सांगेन म्हणजे माझे बाबा ज्यावेळेला पोस्टात होते त्यावेळेला अक्षरशः एक रुपया एक रुपयाचा हिशोब जुळायचा नाही कारण त्यावेळेला कॅल्क्युलेटर नसायचे मी तुम्हाला नव्वदीची गोष्ट सांगतोय कॅल्क्युलेटर नसायचे तर ते सगळं कॅल्क्युलेशन ते चार चार आकड्याचं पाच पाच आकड्याचं अक्षरशः ते मांडत यायचे आणि मग कुठेतरी पन्नास पैशाचा हिशोब चुकायचा एक रुपयाचा हिशोब चुकायचा आणि पोस्टामध्ये असं काही नसतं म्हणजे की तुम्ही तुम्हाला काही चान्स नसतो मग मी एक एक रुपयासाठी झगडताना बघितलंय माझ्या बाबांना बाबांनी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मला त्यांनी सांगितलं त्यांनी मला खूप चांगलं स्वातंत्र्य दिलं जे मला असं वाटतंय माझ्या उद्योगाच्या पायाभरणीला फार उपयोगी ठरलं ते म्हणजे बाबांनी मला सांगितलं की आता मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुला शिक्षण दिलं आता ह्याच्या पुढे तुला काय करायचंय ते कर मी तुला म्हणणार नाही की तू हेच कर तेच कर आणि तू जेवढा पैसा कमवशील तुझं तुला काय वाटतंय ते कर मी तुला पैसे मागणार नाही आणि तू मला पैसे देऊ नकोस सो so, मला माझ्या उद्योगात ते जे माझ्या बाबांनी स्वातंत्र्य दिलं त्याच्यामुळं मला तो पैशांचा उपयोग हा हो मला पुस्तकं वाचण्यासाठी झाला मला नवीन नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी झाला किंवा माझ्या मागे तो तो एक असा जो प्रेशर असतो घरचा तो प्रेशर काही नव्हता की घरच्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तुम्हाला स्पेसिफिक काहीतरी पैसे घरी द्यायला लागतात किंवा ते मला करावं लागलं नाही त्यामुळे मग मला उद्योजक उद्योजकतेसाठी जो एक विकासासाठी जी गोष्ट लागते म्हणजे तुमच्याकडे थोडंफार भांडवल जमा लागतं तुमच्याकडे चांगली पुस्तकं असतील कारण त्या काळात इंटरनेट नव्हतं आज खरं इंटरनेटचा ज्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे तसा तो होत नाही पण त्या काळात मला चांगली पुस्तकं मला बाहेरून मागवता आली चांगल्या लायब्ररीज लावते आल्या सो त्या पैशांचा वापर मला व्यवस्थित करता आला मला असं वाटतं की माझ्या बाबांची ती हालत किंवा ते जो मध्यमवर्गीय एकंदर जिनं होतं मला ऑनेस्टली त्याच्यातून बाहेर पडायचं होतं पण मग जेव्हा तू आता स्वतःचं एक छोटंसं उद्योगाचं विश्वनिर्माण केलेस काय स्वरूपाचं काम आहे हे आणि ते कधी सुरू झालं साधारण मी म्हणजे आय आय कॉल मायसेल्फ एज अ फेल्ड बिझनेसमॅन कारण मी उद्योग हा खूप वेळा सुरू केला म्हणजे माझी दोन हजार सात ही जी वेळ आहे ती तिसरी वेळ आहे सगळ्यात अगोदर मी दोन हजार तीनमध्ये मी ज्याचा माझ्या पुस्तकामध्ये तो उल्लेख केला की दोन हजार तीन मध्ये मी पहिला उद्योग सुरू केला पण दोन हजार सातला मी थोडंसं प्रॉपर प्लॅनिंग करून फोकस्ड राहून पण पहिल्यांदा दोन वेळा आपटला हा जोरदार एकदम म्हणजे इतका भयंकर की म्हणजे मला असं वाटतंय की ते पुन्हा उठणं शक्य नव्हतं इतक्या इतक्या जोरात आपटलो आणि जसं टिपिकल आपल्याकडे लोक तिथेच लाजून मरतात इथपर्यंत म्हणजे माझी परिस्थिती झाली की ते सगळं व्यवस्थित लोकांनी जो एक मानसिक दबाव असतो तो सगळा आला आणि आपल्याकडे काय चेष्टा अवहेल सगळं सगळं अक्कल काढणं सगळं 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 आपल्याकडे काय आहे सर आपल्याकडे पराभव पचवायची <laughs> किंवा एखादा माणूस हारतो हे मान्य करायचीच आपल्याकडे तशी दानत नाहीये त्याला फारच विचित्र नजरेनं पाहिलं जातं आणि मला ते सगळं बघायला मिळालं तीन मध्ये जो उद्योग तो केला होता तो काय होता तो हाच होता म्हणजे मी आता जो ऊर्जा क्षेत्रात काम करतोय पण कधी कधी कसं असतं सर तुम्ही <laughs> काळाच्या पुढचे उद्योग जेव्हा करता त्यावेळेला फेल होता म्हणजे इट इज बाउंड टू हॅपन तो हा जो उद्योग मी आत्ता करतो तो फार काळाच्या पुढचा होता म्हणजे तो खरं मॅच्युअर झाला दोन हजार सात आठ नऊच्या नंतर पण मला ते दोन हजार तीन मध्येच वाटत होतं की मी होईन सक्सेसफुल कदाचित त्यावेळेला मी टिकून राहिलो असतो तर आता जे आम्ही करतो त्याच्या कदाचित दहापट आम्ही अजून मोठं काम करत असतो पण हा जो दोन हजार तीन मध्ये जो उद्योग फसला पूर्ण तर तो फक्त काळाच्या आधी तो होता एवढंच कारण होतं का तुझ्या ते हाताळण्यामध्ये काही गफलती झाल्या होत्या भरपूर माझ्या चुकाच होत्या म्हणजे त्याच्यात मी असं म्हणणं की नाही नाही याने मला फसवलं ह्याच्यामुळे असं झालं हे हे पूर्ण चूक आहे त्या पूर्णपणे माझ्या मिस्टेक चुका केल्या होत्या चुका म्हणजे मला कॅश फ्लो वगैरे काही कळायचंच नाही त्यावेळेस एक तर तेविसाव्या वर्षात तुम्हाला आपल्याला असं वाटतं ना बऱ्याचदा की माझ्याकडे तांत्रिक ज्ञान आहे मला सगळं कळतं मी भरपूर पुस्तकं वाचलेत किंवा मी वर्ष दोन वर्ष काम केलंय आता मला अनुभव आला आहे आणि मी करू शकतो हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो फार भयंकर असतो म्हणजे पैशाच्या समोर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे काही चालत नाही त्याला शून्य किंमत आहे आणि मला असं वाटायचं अरे मला तर हे सगळं माहिती आहे म्हणजे जेव्हा लोकं पन पन्नाशीची पंचेचाळीशीची अगदी आय आय टीमधनं आलेली किंवा अगदी मोठ्या कॉर्पोरेटमध्ये मला बोलवायची आणि ते मला म्हणायची की हा तुम्ही कंबशन सिस्टमवर बोला तुम्ही गॅस इंजिनिअरिंगवर बोला तुम्ही थर्मल इंजिनिअरिंगवर बोला तो मला वाटायचं अरे आपल्याला पण कळतं hmm. आणि आता तर हे आपणच केलं पाहिजे उद्योग म्हणजे त्यात काय असं ते तेव्हा तुम्ही बिलीव नाही करणार मला गुडविल आणि ह्या गोष्टी मी पहिल्यापासून पाळल्या तर मी काही लोकांना कमिटमेंट दिल्या म्हणून मी लॉसमधल्या कामं पण त्यांना पूर्ण करून दिली सगळी करायलाच हवीत म्हणा पण तेव्हा मला असं वाटायचं की नाही लॉ प्रॉफिट आणि लॉस हे काय गणितच नव्हतं फक्त काम करायचं त्यामुळे तुम्हाला रिजनेबल प्रॉफिट असला पाहिजे तुम्हाला तोटा झाला तर तो तुम्हाला तो तुमच्या कस्टमरला सांगता आला पाहिजे तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंगची स्किल हवीच <laughs> चांगली माझ्याकडे जेव्हा सेल्स अँड मार्केटिंगची स्किल अजिबातच नव्हती मी फक्त एक तांत्रिक माणूस होतो ज्याला तांत्रिक ज्ञान होतं सेल्स अँड मार्केटिंगसारखं स्किल नव्हतं निगोसिएशन स्किल नव्हती माझ्याकडे त्यामुळे जी माझी स्किल नव्हती आणि तरीही मी प्रयत्न करत होतो मला हे मान्य केलं पाहिजे की इट वॉज बिकॉज ऑफ माय पर्सनल इनकॅपेबिलिटीज बिकॉज ऑफ विच आय फील्ड आणि मग त्याच्यातून जेव्हा मी दोन हजार सातला पुन्हा उभा राहिलो त्यावेळेला आम्ही यादी बनवली की अरे आपण काय काय चुका केल्या होत्या आपले मूर्खपणा काय काय होता मग तो आपण टाळायला हवा मग त्यावेळेला जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला मला तो अनुभव होता मला असं वाटतं की तो अनुभव हो एकतर मला ते स्वतः पडल्यामुळे आला आणि प्लस जेव्हा मी फेल झालो त्याच्यानंतर मी वाचन खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं त्यामुळे ते पुस्तकांचे अनंत उपकार आहेत माझ्यावरती म्हणजे त्यावेळेला मग मी फोकस करायचो की अरे ही चूक आता हे प्रोजेक्ट करतोय तर ह्याच्यात आपल्या आधी कुणी केलं होतं मग तो कसा फेल झाला होता त्या Hmm. त्याने नक्की काय गोंधळ घातले होते मग मी काय करायला नको सो ते मी त्यांच्या फुकटच्या अनुभवातून मी शिकत गेलो सो पुस्तकांनी मला ते तसं बघायला गेलं तर अगदी दोनशे पाचशे हजार रुपयात दोन हजार रुपयात मला ते दोन लाख किंवा दोन कोटीच्या चुका होणाऱ्या माझ्या टाळल्या सो त्या काळामध्ये मला ते शिकायला मिळालं की आपलं सगळंच बरोबर असतं असं नाही आपण चुकू शकतो हे एकदा मान्य केलं ना की मग प्रवास फार सोपा होतो मुळामध्ये प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे की तुझा व्यवसाय आहे काय आम्ही सर थर्मल इंजिनिअरिंगमध्ये काम करतो म्हणजे जर तुम्ही अगदी कोणतीही इंडस्ट्री घेतली प्रोसेस इंडस्ट्री ज्याच्याबद्दल भारतामध्ये फार चर्चा होत नाहीत म्हणजे अगदी आपलं क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा गा तुमच्या गाड्या बनतात सगळ्या फोर व्हीलर्स किंवा आपलं खाद्यपदार्थ बनतात केमिकल फार्मास्युटिकल ह्या प्रत्येक प्रोसेस इंडस्ट्रीला हीट लागते म्हणजे त्याला थर्मल इंजिनिअरिंग लागतं म्हणजे गाड्यांना त्यांच्या पेंटशॉपला बेक करायला लागतं किंवा तुम्ही जो ब्रेड खाता तो ब्रेड बेक करायला लागतो किंवा ज्या ग्लासेस बनतात त्याला प्रोसेसिंग लागते अॅनलिंग हिटिंग ह्या प्रचंड मोठ्या प्रत्येक गोष्टीला हिट हिटिंग प्रोसेस लागतेच तर आम्ही त्याच्यासाठी लागणारे एंड टू एंड सोल्युशन देतो म्हणजे त्याच्यासाठी लागणारे बर्नर्स आम्ही स्वतः बनवतो त्याच्यानंतर फ्यूल स्टोरेजेसमध्ये लागणारे जे इक्विपमेंट असतात म्हणजे एल पीजी वेपरायझर्स असतील त्याच्यानंतर त्याचे गॅस गॅस्ट्रेन्स असतील त्याच्यानंतर तुम्ही स्टीम बॉयलर आणि थर्मिक फ्यू हिटर वगैरे कॉन्सेप्ट ऐकले असतील त्याच्या सगळ्या पूर्ण सिस्टम आणि प्रोसेस डिझाईन असतील तर ह्या सगळ्या प्रोसेस डिझाईन आम्ही एंड टू एंड करतो त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्यही आम्ही बनवतो त्याचं आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशनही केलं आहे व्यवसायाचं आणि त्याच्यानंतर ते चालवण्यासाठी जे इंधन लागतं जे फ्यूल लागतं ते फ्यूलही आम्ही सप्लाय करतो सो भारतामध्ये आम्ही साधारण आमची सात ऑफिसेस आहेत मुंबईमध्ये आमचं हेडक्वॉर्टर आहे पुण्याला फॅक्टरी आहे आणि दुसरी फॅक्टरी खपोली आणि बाकी सात ठिकाणी ऑफिसेस आणि जवळपास अठरा देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो इतकं सगळं किती वर्षांमध्ये झालं आहे दोन हजार सातपासून आत्ता बावीस म्हणजे पंधरा वर्षांमध्ये हो प्रचंड पैसा <laughs> आहे म्हणजे या धंद्यामध्ये ज्याची खाण इथं आहे इथं सोनं लागणार आहे याचा तुला आधीच अंदाज आला होता हे करण्यासाठी पैसे लोन बिन घ्यावं लागलं ते मिळालं सहजपणानं नाही म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं जे पहिल्या व्यवसायात मी शिकलो त्याच्यात मी हेच शिकलो होतो की तुम्ही खरं तर आपल्याकडे आजकालला कर्ज घेणं आणि ह्याला फार ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे मला असं वाटतं की प्रत्येक उद्योग कधी नाही कधीतरी सुरू होतो आणि त्याच्याकडे पैसा नसतो तेव्हा त्यामुळे कंपाऊंडिंग करणं हे फार गरजेचं असतं मला असं वाटतं मी त्यावेळेला पैशांचं कंपाऊंडिंग करत गेलो म्हणजे मी गे गे मी इन्व्हेस्टमेंट अशा करत गेलो ज्या इन्व्हेस्टमेंट मला पुढे जाऊन कामाला येतील म्हणजे इमिडिएट पैसा किंवा फास्ट फूड टाईप पोट भरला आणि गेलो अशा भानगडीत मी पडलो नाही मी नेहमी माणसांमध्ये जास्त इन्व्हेस्ट करत गेलो मी जास्तीत जास्त तंत्रज्ञानामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो आणि आमच्या कंपनीने जास्तीत जास्त कस्टमरचे पैसे कसे वाचतील ह्याच्याकडे त्यावेळेला फार जास्त लक्ष दिलं होतं त्यामुळे ते जे गुडविल होत गेलं तयार त्यामुळे आम्ही अत्यंत चांगले ब्रँड्स आमच्याबरोबर जोडत गेलो प्रफुल पण एक बेसिक प्रश्न आहे याच्यात की जेव्हा तुम्ही सुरू केला उद्योग दोन हजार सातचा तुमच्याजवळ भांडवल किती होतं कारण असं आहे की प्रत्येक मुलाचं अनेकांचं स्वप्न असतं की आपल्याला काहीतरी उद्योग करायचा पण पहिला अडसर असतो पैसाच नाही तर ते भांडवल किती होतं आणि ते कुठून जमवलं तुमच्या नोकरीतनं Uh, पहिली गोष्ट म्हणजे ना माझ्याकडे भांडवल तुम्ही म्हणाला तर माझ्याकडे एक महिन्याचा पगार होता जो माझ्याकडे शिल्लक होता एक आणि दुसरं म्हणजे जनरली लोक खर्च करतात लग्नावर किंवा बाकी सोनं नाणं ना असेल वगैरे तर मी तो खर्च अजिबातच केला नव्हता कधीच म्हणजे माझ्या लग्नावरचा खर्च हा फक्त तीस हजार रुपये होता आणि त्याच्यामुळे ब माझ्याकडे तसा बऱ्यापैकी पैसे साठलेले होते मला जवळपास सहा महिने वर्षभर अगदी काही व्यवसाय झाला नसता तरी काही फरक पडत नव्हता इतपत मी पैसे जमवले होते आणि तसं जर का पाहिलं तर मला असं वाटतं की उद्योग सुरू करण्यासाठी खूप पैसा लागतो ही गैरसमजूत आहे उद्योग सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पहिल्यांदा पॅशन पाहिजे तुमच्याकडे गुडविल पाहिजे आणि तुम्ही शांतपणे तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठीचं नियोजन पाहिजे म्हणजे आयडियाज हॅज बॉट अ झिरो व्हॅल्यू दॅट्स वॉट आय आजकाल आयडियाज इतक्या आहेत इंटरनेट तुम्ही आयडिया टाकलं की तुम्हाला ढीक येतो पण त्या आयडिया इम्प्लिमेंट करण्याचं जे नियोजन आहे ना ते फार महत्त्वाचं असतं माझ्याकडे तो एक पगार शिल्लक होता तो एक आणि मी माझं घरबाडं असेल किंवा माझ्या वाईफ माझ्या बायकोची वाई तेव्हा पत्नीची डिलिव्हरी प्लान होती तर त्याच्यासाठी लागणारे पैसे असतील सो ते पैसे मी फक्त जमा करून ठेवले होते ते अगदी हार्डली दोन तीन लाख रुपये वगैरे एवढी रक्कम होती माझ्याकडे पण ती मी खरं कुटुंबासाठी ठेवली होती मग उद्योगासाठी जर का म्हणाल तर फक्त तो एक महिन्याची काही सॅलरी मला मिळेल तेवढा एक की तेवढ्या पैशामध्ये उद्योग सुरू होत नाही ना मग कुणी इतर पैसे घातले का नाही त्याची गरज नाही लागत मी तुम्हाला तेच सांग तुमचे कस्टमर तुम्हाला पैसे देतात म्हणजे मला आजही आठवतं आहे केलॉग्ससारखा आमचा सा कस्टमर आहे केलॉग्सने जेव्हा आम्हाला साधारण त्या काळात आम्हाला एक वीस एक लाख रुपयाची ऑर्डर दिली होती तो केलॉग्सने त्याचा ॲडव्हान्स दिला आम्हाला त्याच्यानंतर त्याची त्याच्या ज्या पेमेंट टर्म्स असतात तुम्ही उद्योगात पेमेंट टर्म कशा घेतात ते फार महत्त्वाचं आहे आपल्याकडे हल्ली सर्व्हिस सेक्टरमध्ये तो क्रेडिट हा भयंकर प्रकार वाढत चालला आहे त्याच्यामुळे चा लोकांना वाटतं आपण त्याचा व्यवसाय करण्यासाठी लोक त्यांना भांडवल देतात सो कॅपिटल इक्विपमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या पेमेंट टर्म्स माहिती पाहिजेत त्याच्यानंतर तुम्ही जो उद्योग करणार आहात तुमचे जे समोरचे व्हेंडर आहेत त्यांच्याशी तुम्ही कसं डील करता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना परत किती वेळेवर पैसे देता तुमचं गुडविल वाढत राहिलं की हे सगळे मुद्दे येत नाहीत त्यामुळे मला त्याचं एक्झिक्युशन हे फार महत्वाचं वाटतं जे त्या काळातच आम्ही शिकलो जो कॅश फ्लो आहे तो कॅश फ्लोचा प्रकार आपल्याला कळला पाहिजे अर्थसाक्षरता हा खूप क्लिष्ट विषय वाटतो आपल्याकडच्या लोकांना आणि महिलांना स्पेशली त्याच्यामुळे त्या एक तर ढकलून देतात किंवा फार काही त्याच्यामध्ये स्टडी करायला जात नाही लोकांना आपण हे सांगावं लोकांना आपण अर्थसाक्षर करावं असं का वाटलं अनुभव हा एक भाग आहे पण हे सांगायला हवं लोकांनी हे शिकायला हवं हे तुम्हाला कधी वाटलं झालं असं की ज्यावेळेला दोन हजार वीसमध्ये मध्ये करोना आला आणि कोरोनामध्ये अत्यंत हाहाकार उडाला अचानक लॉकडाऊन लागलं आणि त्या लॉकडाऊनमध्ये लोकांपुढे प्रश्न पडले की आता करायचं काय लोकांच्या नोकऱ्या अचानक गेल्या जे सर्व्हिस सेक्टरमधली लोक होती त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली जे लोक रोजमदारीने काम करतात ना सर त्यांचं मला एवढं काय फार म्हणजे त्यांच्यावरती बिचारांवर परिस्थिती आली कारण ते खरंच रोजमदारीने दिवसाचं काम केलं तर रात्री पैसे मिळणार वगैरे हो त्यामुळे मग त्यांचे हालत समजू शकतो पण ज्यांना अगदी पाच पन्नास हजार पगार आहे किंवा एक लाख रुपये पगार आहे महिन्याला काहीतरी एक समथिंग अमाऊंट लोकं कमवत आहेत आणि त्यांना खायला प्यायला अडचणी किंवा त्यांना भाड्याचे पैसे नाहीत हे मला कुठेतरी ट्रिगर झालं आणि त्यावेळेला मग माझ्या असं लक्षात आलं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे माझे काही तरुण व्हेंडर्स होते काही माझे तरुण उद्योजक मित्र होते ज्यांनी अक्षरशः त्यांना खायला घरात पैसे नाहीत अशी परिस्थिती आली कारण लोकांचे पगार द्यायचे की ऑफिसचं लाईट बिल भरायचं मेंटेनन्स भरायचं टॅक्सेशन ह्या सगळ्यात ते फार परेशान दिसले आणि मला असं वाटलं की मला हे व्यक्त झालं पाहिजे की अरे हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत हे केलं नाही काहीच आणि तो खरं तर सूर असा होता की मग आता तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही कसं वाचवायचं तुम्ही काय करणं गरजेचं कर आहे तरुण मुलं ज्यांचे शिक्षणाचे प्रश्न होते मला असं वाटलं त्यांना हे सांगितलं पाहिजे आत्ता की तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते भविष्यात त्यामुळं मी मराठी ट्विटरवरती खरं ह्या माध्यमातून मला मा समाजमाध्यमांना जे आपण सगळे लोक दोष देत असतो मला त्यांचे खरं आभार मानायचे आहेत की ट्विटरवरती मी हे चार चार ओळींचे दोन दोन ओळींचे ट्विट लिहायला सुरुवात केली आणि ट्विटरवरच्या मंडळींना ते खूप आवडलं आणि मग ते ट्विटरच्या माध्यमातून व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमात जायला लागलं आणि असं लक्षात आलं की अरे हे लोकांना आवडते आणि मग मी जो सुरुवातीला उल्लेख केला तो ए बी पी माझ्यावरती मी एका उद्योजकांसाठी ब्लॉग लिहिला की आत्ता ह्या क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही फंड मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे पैशांचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सलग दोन तीन दिवस मला खूप लोकांचे फोन अरे हे फार महत्त्वाचं होतं हे आम्हाला हो होतं हे आत्तापर्यंत कोणी सांगितलंच नाही आणि मग मला असं वाटलं की हे अजून वाढायला हवं आणि मग मी त्याच्यातले वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडत गेलो त्यामुळे आर्थिक साक्षरता हा विषय मी मनापासून मांडला लोकांना तो आवडला आणि तो लोकांना आवडला त्याच्यामुळे ते खरं शक्य झालं उद्योगामध्ये तर यशस्वी झालास आणि ते झाल्यानंतर लगेचच जे तुझं पहिलं काम जे तू केलंस ते लेट्स रीड मुवमेंट सुरू केलीस तर वाचन वाचकांच्या वाचनाकडं लोकांना परत घेऊन जावं वाचनाची गोडी वाढावी असं का वाटलं आणि ते मुवमेंट नेमकी काय होती रीड इंडिया सर जर का तुम्ही मला विचारलं तर मला असं वाटतं तो माझ्या आयुष्याचा कदाचित ते एक स्वप्न होतं म्हणजे लिट्सरेट इंडियाबद्दल मला फार प्रेम ह्याच्यासाठी आहे की मला नेहमी असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात शिक्षण आणि वाचन ह्या दोन गोष्टी पाहिजेत आणि त्या जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहत नाहीत त्या टिकून राहत नाहीत तोपर्यंत त्या माणसाची ग्रोथ कंटिन्युअल होत नाही म्हणजे सतत तो वाढत राहायला पाहिजे सो मी जे असं तुम्हाला म्हटलं ग्रामीण भागातून आलो मग इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलो अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी वाचून शिकलो म्हणजे लोकांशी बिहेवियर एटिकेट्स वगैरे तर आपण वाचून आपण म्हणू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचं असं वाटलं की फेल पुस्तकांनी मला फेल झाल्यानंतर कसं वागायचं हे तर सांगितलं शिवाय मला नक्की कसं वागू नये हे पण सांगितलं मग साधारण दोन हजार सात ते बारा तेरापर्यंत जेव्हा उद्योग झाला त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी ह्या क्षेत्रात करूया पण मला परत तो फोकसचा मुद्दा आला आणि मी अठरापर्यंत करू नाही शकलो मग अठराला आम्ही स्पेशल टीम लावली त्याच्यासाठी आम्ही रिसर्च केले व्यवस्थित की आपण वाचनामध्ये काय काय करू शकतो तर आमच्या फार फार गंभीर बाबी लक्षात आल्या की साधारण अठ्ठ्याण्णव ते दोन हजारची जी पिढी आहे ती हार्डबुक वाचायचंच जवळपास विसरली आहे किंवा त्यांना ते शिकवलंच गेलं नाही ते सगळं लोक म मोबाईल आणि ह्याच्यावर होते बरीच लोकं समाजमाध्यमांमध्ये गेली होती आणि पुस्तकांवरती तशी चर्चा होत नव्हती मी म्हणत नाही आमच्यामुळे चर्चा झाली वगैरे हो पण ते एक ऑब्झर्वेशन होतं त्या काळातलं मग आम्ही म्हटलं की जे समाज माध्यमात लोकं गेलेत त्या समाजमाध्यमातल्या लोकांना आपण कसं आणू शकतो तर मग समाज माध्यमातच जाऊया आणि तिथून पुस्तकांकडे आणूया म्हणून मग आम्ही लेटसीडची सुरुवात ही त्या काळात कोविडच्या काळात आम्ही करायचा निर्णय घेतला आणि कोविडने मला अत्यंत फर्टाईल काळ दिला तो जो लेट लेटसीडच्या लॉन्चसाठी होता कारण लोकं सगळे परेशान होते काय करायचं भरपूर मोकळा वेळ होता आणि मग आम्ही लोकांना छोटे छोटे प्रश्न विचारायला लागलो की तुमच्या आवडीची पुस्तकं कोणती <coughs> तुम्हाला कोणती आत्मचरित्र आवडतात किंवा विज्ञानावरची पुस्तकं कोणती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मला असं वाटतं जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत ती जे प्रगतीचे दरवाजे आहेत जनरली आपण पैशा पाण्याला लागलो पोटा पाण्याला लागलो एखादी नोकरी लागली एखादा उद्योग लागला की मग आपल्याला वाटतं आता कशाला वाचायचं म्हणजे आता आणि वाचलं तरी मग आपण ठराविक जो आपला एक सब्जेक्ट असेल त्याच्याबद्दलच काहीतरी mm. वाचतो त्याच्यापेक्षा आपण जर का विविधांगी वाचन केलं तर मला असं वाटतं फार चांगली प्रगती होऊ शकते आता समजा काही मीडियातली तुमच्यासारखी मंडळी असतील किंवा काही फार्मास्युटिकल्स क्षेत्रातली किंवा कम्प्युटर क्षेत्रातली किंवा आमच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातली तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आत्ता नवीन काय होतंय नवीन शोध काय लागत आहेत हे जर का वाचलं तर त्यांना प्रोफेशनल आयुष्यात फायदाच होणार आहे त्याचा सो आम्ही अशा पद्धतीने त्याची रचना केली आणि ते खूप चाललं सो लेट्स रीड इज माय पॅशन मला असं वाटतं की ते जेवढं उद्योग हे माझं पॅशन आहे अगदी तेवढंच मला लेट्स रीड ही खूप आवडतात पुस्तकामुळे म्हणजे एकतर ठीक आहे म्हणजे उद्योगामुळे पैसे मिळाले ले, लेट लेटसरेड आलं लेट्सरी पुस्तक आलं पुस्तकामुळे पुस्तका पैसे परत मिळाले तुला एक लाख पुस्तक विकून पण परत तू पैसेच कमवले तर त्या पैशांचं काय होतं आणि शेवटी असं आहे की जी माणसं मिळाली ह्या पुस्तकामुळे तू राज्यभर जातोस तर त्या माणसांना भेटल्यानंतरचे काही अनुभव असे आहेत का की जे अनुभव एकदम मनाला स्पर्श करणारे अनुभव असे काय आहेत का माझं पुस्तक लिहून तो कमवणं ते त्याच्यातून उत्पन्न मिळवणं हा काय माझा व्यवसाय नाही त्यामुळे मी त्या भावनेतून त्याच्यातून जे पैसे येत आहेत ते सर्व पैसे मी वाचन चळवळीसाठीच काम करणाऱ्या ज्या इतर संस्था आहेत म्हणजे लेटसरीड नाही लेटसरीड शिवाय ज्या इतर संस्था आहेत त्यांना आम्ही ते पूर्णपणे डोनेट करतो आहे मला तो सगळ्यात महत्त्वाचा आणि म्हणजे मला तो खरंच तो अनुभव खूप मनाला लागला ला 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 तो काय मला आठवत राहतो तो म्हणजे कोल्हापूरमध्ये आमचा एक कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर एक साधारणपणे मध्यमवयीन एक ताई मला सतत माझ्याकडे बघत होत्या आणि त्यांना काहीतरी बोलायचं होतं मी गर्दीत होतो त्यामुळे मला त्यांच्याशी बोलता येत नव्हतं सो मी त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं मी दोन मिनटात येतो तुमच्याकडे आणि मग मी गर्दी ओसरल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो तर त्या मला म्हणाल्या की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे मी म्हटलं बोला तर ते म्हणाले तुमचं पुस्तक आम्ही वाचलं आणि ते पुस्तक वाचताना म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हुशार माणूस हे हारतो तेव्हा तर त्यांचे ब ते आणि त्यांचे पती त्यांच्या पतींनी उद्योग सुरू केला होता आणि ते उद्योगात मिजरेबली फेल झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांना परत ते वेगळे झाले त्यांचं कुटुंब वेगळं झालं आणि मग त्यांच्या दोन मुली चांगल्या शिकलेल्या आहेत उच्च शिक्षित मुली आहेत त्यांच्या दोन्ही पण त्या अगदी त्याही शाळेत असतानाच मग ते दोघं वेगळे राहायला लागले मग नवरा आणि ते आणि त्यांनी जेव्हा ते हुशार माणूस हरतो तेव्हा गोष्ट वाचली रात्री साधा साडेबारा वाजता त्याच्यामध्ये तो माणूस आत्महत्या करतो म्हणजे तो जो परिचित आहेत ते आत्महत्या करतात आणि मग तिला असं जाणवतं की अरे आपला नवरात्र आज आहे ना ते उद्योगात फेल झालाय पण तो आज आहे जिवंत आणि आपण हे काय करून बसलो इतकं की आता सोडून दिलेलं आणि त्यांना त्यांची त्याच्यातून ती चूक कळाली किंवा त्यांना ते काय वाटलं असेल मग त्यांनी दोन्ही मुलींना रात्री बारा साडेबारा वाजता ते वाचायला दिलं मग त्या सगळ्या त्यांच्या त्यांच्या पतीच्या घरी गेल्या आणि त्यांची लिटरली म्हणजे ते म्हणाले की नाही तुम्ही चला घरी आणि मी जेव्हा गेलो त्याच्यानंतर आजही म्हणजे अगदी मागच्या आठवड्यात ते सगळे मंडळी मला भेटायला आले होते तर आणि ते आता सगळे एकत्र राहत आहेत मला असं वाटतं हे पुस्तकानं ही जी माणसं जोडली ना जी घरं जोडली ती फार महत्त्वाची आहेत अनेकांनी त्यांच्या उद्योगातल्या काय चुका आहेत त्या कळाल्या आणि त्या उद्योगातल्या चुका कळाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाले काही जणांनी त्यांचे उद्योग जे प्लान होते त्याचे त्याचे रस्ते बदलले मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं काम ह्या पुस्तकानं केलं त्यामुळे अनेक वाचक नवीन आले सर मला ह्या पुस्तकातून ज्या प्रतिक्रिया येतात तर त्या प्रतिक्रियांमध्ये सगळ्यात गमतीचा भाग असा की पहिल्यांदा पुस्तक वाचणारी लोकं खूप आहेत सो so, नवीन वाचक वर्ग जो क्रिएट झाला मला असं वाटतं ह्याच्या किती प्रती विकल्या गेला त्याच्यापेक्षा याच्यामुळे जर का दहा नवीन वाचक सुरू झाले पण हे वाचणारे जे आहेत ते सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत म्हणून ते त्या आशेनं वाचत असतील नंतर बाकीची पुस्तकं वाचायला येतील असं तुला वाटतं <laughs> मला मी हे अगदी मागे म्हटलं होतं मी हे की हा हे पुस्तक जे कोणी माणूस आ, पैसे कमवण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी वाचणार आहे तो गंडणार आहे कारण <laughs> याच्यात ह्याच्यात तसली काय भानगड नाही आहे की तुम्ही कसे पैसे श्रीमंत व्हा वगैरे आणि हे मी पहिल्यापासूनच लोकांना सांगत आलो आहे हे पुस्तक लोकांनी आनंदासाठी वाचावं समाधानासाठी वाचावं माणुसकीसाठी वाचावं आणि मला असं वाटतं की आपली जी एकंदर इन्क्लुझिव्ह संस्कृती आहे महाराष्ट्राची आपली जी माती आहे त्या मातीतली गोष्ट म्हणून वाचावी मला असं वाटतं की ती आपल्या आजूबाजूला घडत असते त्यामुळे समाधानासाठी पुस्तक जेव्हा वाचतो आपण तेव्हा ते, ते खरं फार भाग्याचं असतं असं मला वाटतं आपल्या मातीत आपल्या समाजात महत एक महत्वाची गोष्ट आहे लग्न आता माझ्या वयाच्या माझ्या बऱ्याच मित्रांनी हे पुस्तकं वाचलं आहे आणि त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे आयुष्यात उद्योग क्षेत्रात त्यांना जायचं आहे पण आत्ता अशी स्टेज आहे की आत्ता त्यांना लग्न करायची आहेत किंवा आपल्याकडे समाजमन कसं आहे की लग्नाच्या वेळी तुमचं स्थिर स्थावर सगळं बघितलं जातं तुमची नोकरी आहे का आणि उद्योग म्हटलं तर त्याच्या मेजरमेंट्स वेगळे आहेत म्हणजे कार बंगलो आणि उद्योग क्षेत्रात नवीन येणाऱ्याला ते शक्यच नाही तर या द्वंद्वात अडकलेल्या तरुणांसाठी त्यातून बाहेर निघायला काही आहे का मार्ग मला असं वाटतं की बाबा मग <laughs> मला नेहमी असं वाटतं की वे लग लग्न आणि हे जे प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये मला फार हसायला येतं की लोकांना हल्ली काय पाहिजे की सगळं सेट पाहिजे असं उद्योग सगळ्यांनी करावा का तर मला असं वाटतं त्याचं उत्तर नाही असं आहे हल्ली एक सर्रासीकरण झालेलं आहे की सगळ्यांनी उद्योग करा म्हणजे प्रत्येकाला उद्योजक व्हायचं आहे पहिलं तर हे चूक आहे असं मला वाटतं कारण कुणी लेखक असतो कुणी पत्रकार असतो कुणी शिक्षक असतो तुम्हाला तुमचं प्रोफेशन निवडता आलं पाहिजे एक आता ज्या वेळेला हे ठरलं आहे की मला उद्योजक व्हायचं आहे तर त्यावेळेला तो झपाटल्यासारखं का काम करणं वगैरे 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 ती सगळी मोटिवेशनल गोष्ट एका बाजूला आणि आपण त्याच्यासाठी स्वतः काय प्रयत्न करतो आहे हे एका बाजूला लग्नाचा मुद्दा हा उद्योजकतेमध्ये आपल्याकडे येण्याचं कारण म्हणजे आपल्याकडं असलेली तशी संस्कृती आपल्याकडे आजही एखाद्या माणसाचा टर्नओव्हर जरी चांगला असेल ना तरी पण त्याच्यात शाश्वती नाही आहे ते बदलायला हवं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी त्या उद्योजकांचं नाव नाही घेत पण त्यांच्याबद्दल अनेक वेळा असं बोललं गेलं आहे की फक्त त्यांचा उद्योग होता म्हणून त्यांना कोणी मुलगी देत नव्हतं आपल्याकडे सरकारी नोकरी पाहिजे मग त्याला मुलगी दिली जातं याच्या संदर्भात लोकांमध्ये ही जागृती होणं फार गरजेचं आहे की उद्योग करणं म्हणजे काय पाप नाही आपल्याकडे उद्योगाची व्याख्या ही बऱ्याचदा सर्वसामान्य मराठी कुटुंबामध्ये ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला ही इतकी वाईट पद्धतीने केलेली आहे मग आपल्याकडे उद्योगाची परंपरा नव्हती का तर आपल्याकडे उद्योगाची परंपरा होती आहे आज आपल्याकडे कित्येक चांगले उद्योजक पहिल्या पिढीतले अगदी पाचव्या पाचव्या पिढीतले आहेत सर मोर्डे चॉकलेट्स म्हणून आपल्याकडे हजारो करोड टर्नओव्हर कर करणारी कंपनी आहे पारल्याला साताऱ्यामध्ये पालेकर बेकरी म्हणून पाच पिढ्यांची उद्योजक कंपनी आहे आपल्याकडे प्राज प्रमोद चौधरी सरांची कंपनी हजारो करोडचा टर्न ओव्हर इसनॉलमध्ये करणारी कंपनी आहे आपल्याकडे मराठी उद्योजकांचे सक्सेसफुलचे किस्से किती मराठी कुटुंबामध्ये ऐकवले जातात आपल्याकडे ब गोष्टी फक्त ह्याच चर्चेला जातात हा फेल झाला तो बुडला त्याचं घर निलाम झालं जोपर्यंत आपल्या ह्या कणाकणामध्ये हे रुजत नाही की हो शक्य आहे आणि प्रत्येक वेळी उद्योगाची एकच व्याख्या करून जमत नाही जोपर्यंत आपण हे पूर्ण त्या कुटुंबामध्ये पेरत नाही याच्यामध्ये आपण जागृती करत नाही योग्य शिक्षण देत नाही आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीने कॉलेजेस यायला पाहिजेत सर तुम्ही तुम्ही पाहा ना आपल्याकडे आय आय एम नाही आहे ना सर आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये उद्योगामध्ये ज्या आय आय एम सारख्या गोष्टींची चर्चा होते आपल्याकडे आत्ता एक नागपूरला आय आय एम येत आहे इतक्या वर्षात आपल्याकडे एक आय आय एम नाही आलं आपल्याकडे चांगल्या संस्था आहेत जवनालाल बजाज असेल किंवा इतर काही संस्था आय आय टी आहे आपल्याकडे इंजिनिअरिंगमध्ये पण आपल्याकडे अजून त्या प्रमाणात तसे उद्योगांसाठी जे चांगले कॉलेजेस आले पाहिजेत अगदी तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर क्षेत्राशी संबंधित स्किल डेव्हलपमेंट आणि उद्योजकतेसाठीची कॉलेजेस असली पाहिजेत आपलं कोकणला बसा लाभला आहे आपला किनारपट्टी कोकणची आणि आपलं त्या फिशरीजचं कॉलेज कुठेतरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये असं नाही ना चालणार त्यामुळं आपल्याला हा फक्त कुठल्या तरी कुटुंबानेच बदल करून नाही तर एकंदर सरकारी पातळीवरून एकंदर सामाजिक पातळीमधून ह्याच्यामध्ये जागृती होणं गरजेचं आहे की उद्योग करणं हे पाप नाही आज माझ्या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिली आहे ते आनंद देशपांडे सर आठ नऊ हजार दहा हजार करोड रुपयाचं त्यांचं पर्सनल वेल्थ आहे चांगल्या मार्गाने पैसा कमवता येतो चांगल्या मार्गाने आपल्याला जगता येतं हे जोपर्यंत आपल्या मातीत रुजत नाही तोपर्यंत तो हे मुद्दे येतच राहणार काही काही लोक फक्त नोकरी करण्यासाठी म्हणून तुम्ही म्हणालात तसं फक्त लग्न करण्यासाठी कुठेतरी नोकरी करतात आणि पुन्हा त्याला उद्योग करायचा करतात हे एका दिवसाने किंवा एक मंत्र तंत्र सांगून बदली होणार नाही तू उद्योग करणार आहेस नोकरी करणार नाही तुझ्या बायकोला माहिती होतं अगदी शंभर टक्के म्हणजे लग्न होईपर्यंत नोकरी केली कारण उद्योग केला तसा लग्न होईल की नाही नंतर काय माहिती खरं तर माझ्या उद्योगामध्ये हो ना सर माझ्या पत्नीचा खूप मोठा रोल आहे म्हणजे या माझ्या कट्ट्याच्या माध्यमातून जर का हे लोकांच्या समोर मी नाही सांगितलं तर फार चूक ठरेल कारण मला मी उद्योग केला पाहिजे किंवा मी उद्योग करू शकतो ह्याचा खरा कॉन्फिडन्स मला माझ्या पत्नीने दिला प्रियाने दिला ती माझी खरं मैत्रीण फार चांगली आहे त्यामुळे ती माझी सगळ्यात मोठी क्रिटिक्स या जगात जर का कोण असेल तर ती ती आहे आणि ती मला स्पष्ट सांगते की हे आहे हे असं बरोबर आहे तू सातार आलास पण तू या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना श्रेय कोणाला दिलेस तर तू मुंबईला दिलेस ओके ग्रामीण भागातली मुलं मुंबईत येतात यश अपयश पटकन मिळत नाही वैफल्यग्रस्त होतात तुमच्या समोर अनेक आकर्षण असतात म्हणजे याच्यात एक उल्लेख आहे तो म्हणजे दोन हजार तीनची जी सगळ्यात प्रसिद्ध मॅच आहे भारत पाकिस्तान मॅच त्या क्षणी तुला बोलावणं येतं तू जातोस ही तर ही जी आकर्षणं असतात त्याच्याऐवजी तुमच्या समोरची जी उद्दिष्टं असतात तुम्हाला काम करण्याचं जे चॅलेंज असतं त्याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायला पाहिजे तर ही मुंबई तुम्हाला साथ देते तर या विषयावर मला वाटतं तू जास्ती बोललेलं मला मला खरं मुंबई आणि महाराष्ट्र ह्या दोन आए तो जो रिक्षावाला ज्याने तुला कर्ज दिलं तो मिळाला का किंवा त्यानिमित्तानं तू आणखी कोणाला अशी मदत केलीच मला मुंबईतून तेच मिळतं म्हणजे मुंबई हे मुंबई आणि महाराष्ट्र हे माझ्यासाठी फार अत्यंत माझ्या अभिमानाचा विषय आहे आणि मी जिथे बनलो जिथे मी घडलो मी मी त्या पहिल्याच प्रस्तावनेत म्हटलं की ज्या शहराने मला स्वप्न दिली ऊर्जा दिली आणि मला ओळख दिली त्या शहरासाठी मी हे अर्पण केलं आहे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या तमाम जे तरुण असतील ज्यांनी मुंबई कधी बघितलेली नसेल पण ज्यांना स्वप्न आहेत काहीतरी त्यांनी इथे येऊन ट्राय करायला हवं आणि माझी या माध्यमातून सगळ्यांनाच विनंती आहे की जर अशी कोणी लोकं येत असतील तर त्यांना आपण जी मदत करता येईल जी रिक्षावाल्याने मला मदत केली त्या पुस्तकामध्ये मी त्याचा अगदी प्रामाणिकपणे उल्लेख केलेला आहे आणि तो फक्त रिक्षावालाच नाही असे अनेक लोक मला भेटत गेले आयुष्यामध्ये अनेक होता तो रिक्षावाल्याचा मी ज्यावेळेला दोन हजार मध्ये फेल झालो माझ्या व्यवसायामध्ये त्यावेळेला मी पुण्याहून सायनला येत होतो मी कुर्ला त्यावेळेला मी कांदिवलीमध्ये राहायचो आणि ज्यावेळेला मी बसने आलो त्यावेळेला मी त्या तंद्रीमध्ये कारण मला पैशांचा फार माझ्यावर कर्ज झालं होतं आणि फार फोन येत होते सगळे आणि त्यावेळेला मी खरं तर त्या चुकून सायन स सिग्नलला उतरलो आणि मग आता काय करायचं काय करायचं तर त्याच ह्याच्यामध्ये पुन्हा त्या तणावात असल्याने मी रिक्षात बसलो आणि म्हटलं आपण कांदिवलीला मला सोड म्हणून आणि तेवढ्यातच मला माझ्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला की तू माझे पैसे नाही दिले आणि त्यावेळेला माझ्याकडे खरंच पैसे नव्हते मी त्यावेळेला माझं घर जे नुकतंच घेतलं होतं ते पुन्हा विकलं होतं आणि त्याचे पाहि पैसे येणार होते त्यामुळे मी त्याच्याशी माफी मागत होतो पण तो प्रचंड शिव्या घालत होता म्हणजे त्याला त्याला राग अनावर झाला होता त्यामुळे तो शिवाय देत होता मी इकडून ऐकत होतो आणि प्रचंड त्याला मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न तो करत होतो आणि तो काय होत नव्हता हो कसा तरी त्याने ते ऐकलं आणि तो फोन ठेवला ते रिक्षावाल्याला ते बोलता बोलता ऐकलं की अरे मी जेवलेलो नाही आहे काय नाही असं मी त्याला सांगत होतो त्या रिक्षावाल्याने एका ठिकाणी गाडी थांबवली त्याने था, मला पोटभर खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर मी गाडीत मला असं वाटलं आता की ह्याला सांगावं ना आपण की काय अरे मी असं नाही आहे चोर नाही आहे किंवा मी असं काही एवढं बाद नाही आहे जसं वाटते तसं पण पन, त्याकडून चुका झालेल्या आहेत पण पण तो म्हणाला नाही तू आता काही बोलू नकोस तू पुढे चालला गेला आणि तो, तो मला बोलताना त्याचे वाक्य म्हणाला होता की हमे बहुत दूर जाणं आहे अभि तुम कुछ मत करो बोलो मत मग मी उतरलो कांदिवलीमध्ये त्याने मला मी त्यावेळेला कांदिवलीत ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहायचो त्याने मला घराच्या खाली उतरवलं हो आणि त्याने ओळखलं होतं की आता ह्याचीच एवढी आर्थिक चणचण चालली आहे माझ्याकडे त्याला पैसे देण्यासाठी होते मग तेवढे पैसे तर होते पण मी खिशात पैसे द्यायला हात घातला आणि तो काकाने रिक्षाचा हँडल उचलला आणि तो निघून गेला अक्षरशः मी मगे त्याच्या पळत गेलो मला असं वाटतं ही माणूस की ह्या शहराशिवाय दुसरीकडे कुठे मिळू नाही शकत इतकी प्रामाणिकपणे आणि ह्या शहराने काही ओळख नसताना म्हणजे मी जे गुडविलबद्दल बोललो मला त्या काकांना मला बऱ्याचदा मला त्या रिक्षावाल्यांमध्ये ते काका दिसतात आपण बऱ्याचदा अशा लोकांना सराईतपणे लोकांना आपण रिक्षावाला असेल टॅक्सीवाला असेल कधीकधी रागात आपण बोलतो की अरे हे सगळं आपल्याकडे सर्रास एखादी जात भाषा धर्म या लोकांना किंवा एखादं प्रोफेशन यांना सर्रासशिवाय द्यायची सवय मला असं वाटतं ती जे सर्रासीकरण जे आहे ना ते फार वाईट आहे अत्यंत इथं चांगली लोक आहेत मला त्या माणसानं जो माणुसकीचा धडा दिला मला असं वाटतं तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असं मी म्हणणार नाही पण मला त्याने माणसाची जी किंमत दाखवली आहे ना ती प्राइसलेस आहे तुमच्याकडे उद्या कितीही पैसे होते तुम्ही कितीही श्रीमंत असा पण जोपर्यंत तुम्ही असा दुसऱ्या माणसाला कोणाला तरी हात देत नाही ना तोपर्यंत तुमच्या पैशाचं दुसऱ्या कोणाला काही कौतुक नसतं तुझ्या लेखनात वारंवार उल्लेख येतो तो समृद्ध जीवनाचा जर प्रत्येक जण उद्योजक नाही बनणार आहे तर माणसानं समृद्ध जीवन कसं जगावं मला असं वाटतं समृद्ध जीवनामध्ये माझी जी व्याख्या आहे ती फार सोपी आहे ती म्हणजे मला असं वाटतं तुलना आपण जर का नाही केली कोणासोबत आणि जर का आपण कोणाचा द्वेष नाही केला तर मला असं वाटतं ते समृद्ध जीवन असतं मला असं वाटतं मी जाता जाता तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो की जे फार महत्त्वाचं आहे मला असं वाटतं हे आत्ताच झालेलं आहे मागच्या एकतीस मार्चला ज्यावेळेला सहसा आमच्या इंजिनिअरिंग कंपनीजमध्ये एकतीस मार्च हा फार दिवाळीचा दिवस दिवस असतो म्हणजे सगळ्या सगळीकडं बिलिंग होत असतं आणि सगळीकडे फार इन्वॉयसिंगची चर्चा असते आणि टार्गेट्स असतात तर आम्ही इनवॉयसिंग करत होतो आणि अचानक साधारणपणे फुल फेजमध्ये असताना तीन वाजता माझ्या बँकेचं अकाउंट सील झालं आणि सील झाला आणि मला अकाऊंट्समधनं मला ताबडतोब इंटरकॉमवरती फोन आला की असं असं बँकेचं अकाउंट सील झाला काय झालं नक्की अचानक तर त्यांना कळलं असं की आमचं एका सरकारी डिपार्टमेंटकडनं आठ दिवस दहा दिवस एक पैसे भरण्यासाठी तो टॅक्स भरण्यासाठी लेट झालं त्यामुळे त्यांनी बँक अकाउंट सील केलं आणि आमचे त्या दिवशी सगळे इन्व्हाइसिंग होत असतं सगळं अचानक सगळं ठप्प झालं प्रचंड तणाव प्रचंड म्हणजे अतिप्रचंड तणाव आला आणि मला मी मला राग आला आणि मी, मी त्या डिपार्टमेंटमध्ये मला त्या आमच्या ऑफिसमधल्या त्या फायनान्सच्या हेडने फोन लावून दिला मी बोललो आणि त्या मॅडम ज्यांनी केलं होतं त्याच लाईनवर आल्या आणि मी खूप जोरात त्यांना ओरडलो म्हणजे की तुम्ही असं का केलं म्हणजे एक तर आणि मग त्याच्यामध्ये सगळं ते आपलं मराठी बाणा वगैरे सगळं जागा होऊन जातो लगेच मी त्यांना खूप बोललो मग त्या मॅडम त्या एकदम अशा ऑकवर्ड झाल्या आणि त्या म्हणाल्या अहो तुम्ही भरलं नाही अरे म्हटलं मग आम्ही पळून तर नाही गेलो ना आम्ही करतो आहे तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड चेक करा वगैरे आणि ते कसं का कोण जाणे पण त्यांना त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे माझी तक्रार केली इथपर्यंत झालं आणि पुन्हा ही भीती ना की त्या मॅडम आहेत आता आम्ही तर रागवलो आहे त्यांना आता कसं होणार काय होणार पण नंतर ते ते माझा अकाउंट त्यांनी एक तासा दोन तासात मी विनंती केली त्यांना त्या ते ह्याच्यातही की प्लीज कसंही करून करा बँकेतही विनंती केली की तुम्ही परत रिओपन करा आणि काही तासानंतर ते रिओपन झालं त्याच्यात आमचं नुकसान झालं बऱ्यापैकी म्हणजे चांगलं नुकसान झालं कारण त्या पिरियडमध्ये त्यांचा जो आमचा इनव्हाइसिंग होणार होतं ते झालं नाही आणि uh, मला त्यांचा फार राग आला प्रचंड राग आला मला त्यांचा मग मी त्या रागातच होतो काही दिवस गेले आणि अचानक डिसेंबरमध्ये आम्हाला त्याच डिपार्टमेंटमधून नोटीस आली <laughs> की तुम्हाला काही लाख रुपये भरायचेत आणि सर्वसाधारणपणे आपण म्हटलो की आता हे झालं थोडे दिवस त्यांनी थांबले आणि आता वचपा काढला आपल्यावरती आता काय करणं नाही आपलं आणि मग माझ्यातलं परत एकदा ते जे मी तुम्हाला म्हटलं की द्वेष आणि हे सगळं किंवा राग हे सगळं जागं झालं आणि मी म्हटलं नाही मी नाही जाणार त्यांना पाया पडायला आपल्याला वाटतं ना असं की आपण पुस्तकं लिहिली म्हणजे काय माणूस शहाणा झाला असं काही नसतं ते चुका करत राहत होतो तर मग मी आमच्या आमचे सी ए आणि ती जी मंडळी असतात ती सगळी गेली दाखवलं तर त्यांच्याकडून मला काही रिपोर्ट्स आले आणि मग आम्ही पेपर्स दिले कारण तसं काय आम्ही फार मेजर चुका केल्या नव्हत्या पण आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आपला कार्यक्रम फिक्स आहे आता हे हे काय आता आता काय माफी नाही आपल्याला आणि दोन महिने तीन महिने ती केस चालली आणि आत्ता काही दिवसांपूर्वी काही एक फिक्स अमाऊंट ठरली आणि मी म्हटलं नाही मी काय जाणार नाही कारण माझी चूक नव्हती कारण तेव्हा त्यांनी खरंच ते, ते नव्हतं करायला पाहिजे त्यांनी त्यांचं तेन काम केलं मी माझं काम केलं आणि ती पैसे भरून टाकूया तरी पण मला का कोण जाणे अचानक असं वाटलं की ठीक आहे म्हणजे एवढं हे करण्यात अर्थ नाही तो आमच्या अकाउंट्समधल्या ज्या माझ्या सहकारी आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांना भेटा आणि पहा की ह्याच्यात काय होऊ शकतं का एकदा विचारून बघा पण मला मात्र असं वाटलं की मी नाही गेलं पाहिजे ते तिथंही तसंच होतं आणि काय होणार नाही अशी मला खात्री होती कारण हो ते मुद्दा म्हणूनच आहे असं ते सगळं होतं त्या गेल्या माझ्या सहकारी त्यांना भेटल्या आणि ज्यांनी ते केलं होतं त्या मॅडम त्यांच्याशी इतक्या मायेनं बोलल्या इतक्या प्रेमानं बोलल्या आणि त्यांनी बोलताना ते, ते बोल बोल आपलं बोलता काम आहे असं समजून त्याच्यावरचं जे ॲक्च्युअल रिअलिस्टिक जे काही हे होतं ते सगळं त्यांनी ते एक अमाऊंट फिक्स केली आणि अत्यंत सोजवळ म्हणजे अत्यंत साधेपणानं त्यांनी ते सगळं प्रकरण संपवलं त्याच्यानंतर माझ्या सहकार्याने मला फोन केला की अहो ते तुमच्याबद्दल फार चांगलं बोललं त्यांनी काय असं म्हणजे मी जरी रागवलं ते म्हणाले तरी ते त्यांच्या कामासाठी रागवले होते ही मॅच्युरिटी त्या सरकारी अधिकाऱ्याकडे होती माझ्याकडे नव्हती त्या दिवसानंतर त्या दिवशी जेव्हा मला हे कळलं त्या दिवशी मी त्या मॅडमना फोन केला आणि आय वॉज क्राईंग फॉर वन आर की असं नाही होत म्हणजे आपण चुका करतो आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटत राहतं की अरे नाही मला आता सगळं जग कळलं आहे आणि लय हुशार झालो आहे त्या मॅडमने मला सांगितलं की तू दहा फूट जमिनीत आहेस अजून मी जरी त्यांच्याबरोबर तसं वागलो ना तरी त्या नाही वागल्या माझ्याबरोबर हे फार महत्त्वाचं आहे ना आयुष्यात तुम्हाला उगंच वाटत राहतं मला सगळं कळतं मला असं वाटतं मला काय करायचं आहे मला पुढच्या पाच वर्षात ना आता अजून ह्याच्यापेक्षा चांगलं व्हायचं आहे मला नाही त्यांच्याबरोबर तसं वागून चालणार मला नाही त्यांच्याबरोबर दुश्मनी घेऊन चालणार मला त्यांच्याबद्दलचा द्वेष नाही ठेवून जमणार म्हणून मी तुम्हाला म्हटलं हे समृद्ध जगणे त्या अनुभवातून येतात किती छान सांगितलं तुम्ही की लोक आयुष्यभर या गोष्टीचा अर्थ शोधत राहतात की समृद्ध आयुष्य कसं जगायचं आहे समृद्धी म्हटली की पैसा पाण्यावरतीच आपलं आयुष्य येऊन थांबतं पण त्याही पलीकडचं खूप मोठं आयुष्य आहे की जे जगणं जास्त महत्वाचं असतं या एका आयुष्यामध्ये वेळ आणि पैसा दोन गोष्टी खूप बुद्धीनं खर्च कराव्यात असं म्हणतात कारण एकदा गेल्या की नुकसान ठरलेलं आहे चुकीच्या गो ठिकाणी वापरल्या तर तर ते तुम्ही सगळ्यांना सांगताय त्याचा प्रयत्न करताय की ते योग्य रीतीनं कसं वापरा जेणेकरून आयुष्य अर्थात अनेक अर्थांनी समृद्ध होईल मनापासून आभार आणि पुढच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळवू या आमच्या शुभेच्छा आहेत थँक्यू सो मच आल्याबद्दल धन्यवाद तर यानंतर माझं कट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची माझा कट्टा प्रेझेंटेड बाय हिल आणि ग्रीन हार्वेस्ट पावर बाय बँक ऑफ महाराष्ट्र चनुकगा सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर मांडके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार कट्ट्यावरती आज इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट